नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता थंडी सुरू झाली आहे की नाही, मग आजचा व्हिडिओ स्पेशल थंडीसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीसाठी विंटर स्पेशल फूड कुठले आहेत, त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत आणि त्याच्या रेसिपीज अशा गोष्टी बघणार आहोत. हे पदार्थ कुठले, त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे आणि रेसिपीज असं सगळं बघणार असल्यामुळे आपण हे सलग 3 भागात बघणार आहोत. आजचा आपला भाग पहिला आहे. पूर्वीच्या काळी थंडी सुरू झाली की त्याची चाहूल आपल्याला स्वयंपाकघरातनंच लागायची, कारण स्वयंपाकघरातनं आपली आजी, आपली आई असे काही पदार्थ बनवायची ज्यामुळे आपल्याला कळून जायचं की ओके, आता थंडीचे दिवस आलेले आहेत. हे पदार्थ कुठले तर बाजरीची तीळ लावलेली भाकरी, तिळाची चटणी, डिंकाचा लाडू असे पदार्थ घराघरांमध्ये बनवले जायचे. तर हे पदार्थ खूप विचार करून थंडीच्या दिवसात आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. तर हेच पदार्थ आपणही बनवायला पाहिजेत, कारण थंडीमध्ये आपल्याला मुख्यत्वे करून जाणवणारे त्रास आहेत आपली स्किन, म्हणजे त्वचा रुक्ष होते, आपले केस रुक्ष होतात आणि गळतात, आपल्या आतड्यांमध्ये ड्रायनेस आल्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन आणि गॅसेसचा त्रास होतो, थंडीमध्ये वात वाढल्यामुळे आपले जॉईंट्स दुखतात आणि सर्दी, ताप, खोकला, कफ असे आजारही वाढलेले असतात. म्हणूनच या काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये पूर्वीपासून समावेश केलेला आहे. तर सगळ्यात पहिलं सुपरफूड आहे डिंक. डिंक हा थंडीमध्ये आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ आहे. त्याचं कारण काय आहे तर डिंक हे नॅचरल लॅक्झेटिव्ह पण आहे आणि प्रकृतीने उष्ण पण आहे. आणि डिंकाचे लाडू हे डिंक, साजूक तूप, ड्रायफ्रूट्स, खोबरं आणि मुख्य म्हणजे गोडांबी, ज्याला आपण बिब्याचं बी असं म्हणतो, ही गोडांबीसुद्धा या डिंकाच्या लाडूमध्ये वापरली जाते. हे सगळे शरीराला उष्णता देणारे पदार्थ आहेत, याच्यामुळे आपलं शरीर उबदार बनतं आणि थंडीच्या काळात आपल्याला शरीरामध्ये जी ऊर्जा लागते ती ऊर्जाही या पदार्थांमुळे मिळते. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या पदार्थांमध्ये जे गुड फॅट्स असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराला स्निग्धता मिळते. म्हणून डिंक हा पहिला विंटर सुपरफूड म्हणून ओळखला जातो. तर हे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघूया. एक वाटी बदाम लालसर रंगावर भाजून घ्यायचे. बदामाला काळे डाग पडले की बदाम काढून ठेवायचे. आता एक वाटी काजू भाजून घ्यायचे. काजूला पण काळे डाग पडले की काजूही काढून ठेवायचे. अर्धी वाटी गोडांबी छान भाजून घ्यायची. ग्राम्समध्ये 50 ग्राम गोडांबी घ्यायची आपल्याला. आता गोडांबी भाजली आहे ती पण आपण याच्यातच काढूया. याच्यात आपण बदाम आणि काजू ठेवले त्यातच घालायचं. अर्धी वाटी चारोळी घ्यायची आहे. चारोळी सुद्धा 50 ग्राम आहे. हे सगळे जिन्नस तसे तुम्ही एकत्रही भाजू शकता, पण वेगवेगळे भाजले की ते छान खमंग भाजले जातात. चारोळी भाजली की ती फुटते आणि चुटचुट आवाज येतो. आता चारोळी पण आपण यातच काढून ठेवूया. पावाचे पिस्ते वाटून घेऊया. पिस्त्यावर छान काळे काळे डाग पडले की पिस्ते भाजून झाले, तेही आपण ड्रायफ्रूट्सच्या भांड्यामध्ये काढून ठेवूया. एक वाटी किसलेलं खोबरं भाजून घेऊया. आता खोबरं छान तांबूस भाजून झालं आहे. खोबरं आपण हे आपण वेगळं ठेवूया गार होण्यासाठी. आता आपण एक वाटी खारीक पावडर भाजूया. खारीक पावडर मी जाड बुडाच्या कढईमध्ये भाजणार आहे आणि ती भाजायची म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, म्हणून थोडीशी गरम करून घ्यायची आहे आपल्याला. स्टीलच्या कढईमध्ये खारीक पावडर पटकन जळते, म्हणून आपण याला जाडबुडाच्या कढईमध्ये भाजून घेऊया. आता खारीक पावडर छान हलकी गरम झाली आहे, ती आपण काढून ठेवूया. आता याच कढईमध्ये आपण एक वाटी कणिक भाजून घेऊया. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. हे आधी छान खमंग भाजून घ्यायचंय. 1-3-4 मिनिटं कोरडंच भाजायचंय, म्हणजे ते छान भाजलं जातं.
आता गव्हाचं पीठ थोडंसं लालसर भाजलं गेलंय, याच्यामध्ये आपण तूप घालूया. तर ज्या वाटीने ड्रायफ्रुट्स मोजून घेतले त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूप घालणार आहे. तूप मी अर्धी वाटी घेतलंय, पण आपण हे थोडं थोडं घालायचं आहे चमच्याने. तर ह्यातले 2-3 चमचे मी आधी घालणार आहे. छान ढवळून घ्यायचे आणि मिक्स करायचे. हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपावर खूपच खमंग भाजावं लागतं, नाहीतर त्याची चव छान नाही लागत. आता सुरुवातीला तुम्हाला असे गोळे गोळे दिसतील. गव्हाचं पीठ भाजायला मात्र थोडासा वेळ लागतो, पेशन्सचं काम आहे. पण नुसते ड्रायफ्रुट्स घालून जर आपण डिंकाचे लाडू केले तर ते थोडंसं उष्ण पडतं, म्हणून आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करणार आहे. आणि पोटभरीचं पण होतं, एक लाडू खाल्ला तरी पोट भरतं. आता हे पीठ छान तांबूस दिसतंय. आता परत आपण 2 चमचे तूप घालूया. आपण बेसनाच्या लाडूंसाठी जसं बेसन भाजतो तसंच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय. आता आपण याच्यामध्ये उरलेलं तूप पण घालूया. आता हे गव्हाचं पीठ छान खमंग भाजलं गेलंय, हे गार होऊ द्यायचे. आता कढईमध्ये तूप घालूया. मी इथे डिंक घेतलाय, हा डिंक आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. तर ह्या तुपामध्ये तो तळायचा आहे, म्हणजे तो छान फुलतो. असं थोडा थोडा डिंक घालायचा आहे. हा डिंक असा फुलतो तो फुलला की असं काढून घ्यायचा. आता हा फुललेला डिंक थोडासा गार होऊ द्यायचा आणि हा पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स छान गार झालेत, हे आपण जाडसर वाटून घेऊया. मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे आणि खोबरंही छान कुरकुरीत आणि गार झालंय. या ड्रायफ्रुट्समध्येच आपण खोबरं घालूया आणि हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता ड्रायफ्रुट्स मी छान जाडसर वाटून घेतलेत. याच्यामध्ये आपण ही तळलेल्या डिंकाची मी पूड करून घेतली आहे, बारीक वाटून घेतलंय मिक्सरमध्ये, ते घालूया. भाजून ठेवलेलं हे कणिक घालूया. भाजून ठेवलेली खारकेची पूड घालूया. डिंक तळून उरलेलं तूप घालूया. आता ज्या वाटीने आपण बाकीचे सगळे जिन्नस मोजून घेतलेत त्याच वाटीने आपण साधारण 3 वाट्या गूळ घालायचा आहे. हा गूळ मी चिरून घेतलेला आहे. आता हे सगळं परत हाताने मिक्स करायचं आणि ह्याला आपण फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेऊया, म्हणजे गोड आणि सगळे जिन्नस एकजीव होतील. फूड प्रोसेसर नसेल तर साध्या मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे मिश्रण मी एकजीव करून घेतलंय. आता ह्याचे आपण मस्त छोटे छोटे बाईट साईज लाडू वळूया. हे सगळं एकजीव झाल्यामुळे खोबऱ्यातलं बदामातलं तेल छान सुटतं आणि लाडू छान वळले जातात. तुम्हाला हवं असल्यास ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पूडही घालू शकता, पण मला स्वतःला ह्याचा ओरिजिनल जो स्वाद असतो तो जास्त आवडतो, म्हणून मी वेलची पूड घालणार नाहीये. बघा मस्त लाडू तयार आहे की नाही. असेच मी सगळे लाडू वळून घेते. उद्याच्या भागात आपण हिवाळ्यात घेतलं जाणारं दुसरं सुपरफूड, त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे आणि एक छानशी रेसिपी बघूया. थँक्यू.